राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत सुनावणीला सुरुवात झाली आहे. शरद पवार हेच निर्विवाद अध्यक्ष आहेत असं देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केलाय. तर पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही असं सुद्धा देवदत्त कामत यांनी युक्तिवादात म्हटलंय. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाकडून युक्तिवादाला सुरुवात झाली आहे आणि यावेळेस युक्तिवाद करताना देवदत्त कामत यांनी शरद पवार हेच पक्षाचे निर्विवाद अध्यक्ष आहेत आणि पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही असं म्हटलंय. तर राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाबाबत सुनावणीला सुरुवात झाली आहे. शरद पवार गटाकडून आता युक्तिवाद सुरू आहे. देवदत्त कामत हे शरद पवार गटाकडून युक्तिवाद करतायत. यावेळेस त्यांनी शरद पवार हेच निर्विवाद अध्यक्ष आहेत असं म्हटलंय. अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात. ज्योत्स्ना, राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाबाबत सुनावणीला सुरुवात झाली आहे, आताचे अपडेट्स. जगदीश, अगदी बरोबर आहे. एका बाजूला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे आहे ते 16 आमदारांच्या अपात्रतेची आणि पात्रतेची सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे दुसरा महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची सुद्धा निवडणूक आयोगामध्ये जी आहे ती सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 2 गट आहेत, अजित पवार गट आणि शरद पवार गट, या दोन्हींकडनं असाच प्रयत्न केला जातोय की पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळावं. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे आता दोन्ही गटाने जे आहे ते लोकसभा आणि राज्यसभेच्या मध्ये सुद्धा अफिडेव्हिट देऊन त्यांचे आमदार कोणते तर त्यांचे खासदार कोणते याची सुद्धा माहिती त्या अफिडेव्हिटद्वारे दिलेली आहे. आणि आजच्या सुनावणीमध्ये जे निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे त्या सुनावणीसाठी दोन्ही गटाकडून जे आहे ते वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. खास करून आपण बघितलं की गेल्या सुनावणीच्या दरम्यान जे आहे ते पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते आणि आत्ताच्या सुनावणीमध्ये सुद्धा सर्वांचं याचकडे लक्ष आहे. कारण गेल्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाच्या वकिलांनी अनेक असे खोटे अफिडेव्हिट, ज्यांची खोटी नावं काढण्यात आली होती की ते अजित पवार गटाकडे आहेत, अशी अनेक नावं जी आहेत ती उजागर केली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये शरद पवार गट हे अजित पवार गटाची कोणकोणती नावं उजागर किंवा कोणकोणती खोटी माणसं उभी केलेली पुन्हा एकदा मीडिया समोर किंवा निवडणूक आयोगासमोर आणताय याचकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. जी ज्योत्स्ना, तू या सुनावणीवर लक्ष ठेवून राज. तूर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. राष्ट्रवादी कुणाची यावर आता सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाकडून देवदत्त कामत हे बाजू मांडतायत, युक्तिवाद करतायत. यावेळेस शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत असंही त्यांनी युक्तिवादात म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.